पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। विजापूर येथील प्रकाश वाट प्रकल्पाच्या माध्यमातून होतकरू गरीब गरजवंत विद्यार्थ्यांसाठी केल्या जात असलेले कृतीशील ज्ञानदानाचे कार्य शिक्षण क्षेत्रात मूर्तिजापूर पॅटर्न या नावाने ओळखले जाते, असे गौरवास्पद प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले। मूर्तिजापूर शहरात ग्रामीण भागातील होतकरू गरीब गरजवंत विद्यार्थ्यांसाठी प्रकाशवाट प्रकल्पाच्या माध्यमातून गत 10 ते 12 वर्षापासून निरंतर चालू असलेल्या मोफत शिकवणी वर्ग यामध्ये आणखी भर घालत शिक्षण क्षेत्रात प्रकाशवाट प्रकल्पाचे पुढचे पाऊल हे घोषवाक्य घेऊन सुपर 50 या शीर्षकाखाली शहरातील भागधारक भवन इथं आयोजित जवाहर नवोदय परीक्षा मोफत शिकवणी वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते। जवाहर नवोदय परीक्षेसाठी व शिकवणी वर्गासाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्याचा संच वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। सदर शिकवणी वर्गात समाजाचा एक घटक म्हणून ही काही देणं लागतो आणि सामाजिक बांधिलकी जोपासत निःशुल्क सेवा देणाऱ्या शिक्षकांना शिकवण्यासाठी अधिक स्फूर्ती मिळावी यासाठी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। सदर उपक्रमाला हातभार लावणारे दानशूर व्यक्ती यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार हरीश पिंपळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, तहसीलदार शिल्पा बोबडे, मुख्याधिकारी शेषराव टाले, गटविकास अधिकारी अशोक बांगर, गट शिक्षण अधिकारी संजय मोरे, शिक्षण समितीचे सदस्य बंडूभाऊ डाखोरे यांच्यासह डॉक्टर प्रशांत अवघाते, डॉक्टर तुषार बायस्कर, शिक्षक विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक शिक्षक मोहम्मद अली यांनी तर आभार शिक्षक अविनाश बांबल यांनी मानले। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मराठी भाषेमध्ये त्यासोबतच सेमी इंग्लिश भाषेमध्ये शिक्षण दिलं जातं आणि हे शिक्षण अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे आणि कोणत्याही विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेत शिक्षण घेणं अतिशय आवश्यक आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अधिकाधिक प्रमाणात चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या शाळा अद्ययावत असाव्यात, तिथल्या सायन्स लॅबोरेटरीज अद्ययावत असाव्यात, ॲस्ट्रॉनॉमी लॅब आम्ही तिथे करतोय, तिथल्या शौचालयांची चांगल्या प्रकारे दुरुस्ती आणि नव्या प्रकारचे शौचालय उपलब्ध करून देतोय, वर्गखोल्या नवीन इमारती सुद्धा आता तयार होत आहेत। म्हणून मला वाटतं की निश्चितच येणाऱ्या कालावधीत या सर्व शाळांना अतिशय चांगल्या प्रकारचे दिवस असणार आहेत आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देखील आम्ही देऊ। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शिक्षण विभागाला अधिकाधिक निधी देण्यासाठी माननीय पालकमंत्री महोदयांनी निर्देश दिले होते, त्यानुसार यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावरती जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरुस्ती नवीन बांधकाम आम्ही हाती घेत आहोत। यामध्ये मग पुरामुळे मोडकळीस आलेल्या असतील किंवा इतर कारणांमुळे जर काही मोडकळीस आलेल्या शाळा असतील तर निश्चितच त्यांची दुरुस्ती केली जाईल। सर, गेल्या 2 वर्षांपासून मूर्तिजापूर तालुक्यातील एक शाळा अशी आहे की शाळेची घंटा आणि मंदिराची घंटा एकच वाजते, अद्यापही त्या शाळेचं नाही। अशा प्रकारच्या ज्या काही शाळा असतील, इमारती असतील, त्यांचा निश्चितच यावर्षीच्या नियोजन समितीच्या जो काही आराखड्यामध्ये आम्ही त्याचा समाविष्ट करू आणि अधिकाधिक शाळा या येणाऱ्या कालावधीमध्ये सुसज्ज होतील यासाठी आम्ही प्रयत्न करू। आतापर्यंत मागील वर्षभरामध्ये मागील खरीप आणि रब्बी हंगामामध्ये जवळपास जे नुकसान झालं होतं त्यामध्ये जवळपास आपल्या जिल्ह्यासाठी शासनाने 530 कोटी रुपये अनुदान मंजूर केलं होतं आणि ते सर्व आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेलं आहे। या जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याचं देखील आम्ही आता पंचनामे पूर्ण केलेले आहेत। सद्यस्थितीत जे पाऊस सुरू आहे त्याचे देखील आता पंचनामे पूर्ण करून आम्ही शासनाला ती मदतीसाठी पाठवू आणि लवकरात लवकर ते शासनाकडून मंजूर झाल्यानंतर आम्ही ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा। पीक विमा कंपनीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ज्या काही तक्रारी होत्या त्या तक्रारींच्या संदर्भात माननीय पालकमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार आम्ही जिल्हास्तरावरती बैठक घेतली, त्यामध्ये सर्व सन्माननीय आमदार महोदय देखील उपस्थित होते आणि त्या बैठकीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पंचनामे नसतील झाले त्या ठिकाणी नियमानुसार सरासरीच्या नुकसानीच्या आधारावरती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे सुद्धा निर्देश दिलेले आहेत। तर यावेळी देखील जर काही असं नुकसान होत असेल तर त्या ठिकाणी महसूल यंत्रणाच्या सोबत पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पंचनामे करणे बंधनकारक आहे, त्याच्या 3 प्रतीमध्ये पंचनाम्याच्या कॉपी सबमिट करणे देखील बंधनकारक केलेलं आहे, त्यामुळे अधिकाधिक पारदर्शकता येऊन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल। ठीक आहे।